विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती भाग एक मधील पान क्रमांक तेरावरील घटक माझे कुटुंब माय फॅमिली अभ्यासणार आहोत बघा हा घटक अभ्यासत असताना यामध्ये आपल्याला मोठं कुटुंब आणि लहान कुटुंब या दोन कुटुंबाविषयी माहिती दिलेली आहे याच्याच खालच्या बाजूला बघा या ठिकाणी सिक्स थिंकिंग हॅट मधील येलो हॅट दिलेली आहे म्हणजेच या हॅटचा अर्थ आहे बेनिफिट्स किंवा फायदे हा घटक अभ्यासक्रमामध्ये देण्याच्या मागचे फायदे काय आहेत तर या घटकामुळे आपल्या मुलांना लहान कुटुंब आणि मोठे कुटुंब या संकल्पना स्पष्ट होणार आहेत त्याचबरोबरीनं घरातील नातेसंबंध समजण्यासाठी देखील हा घटक उपयुक्त ठरणार आहे हा घटक अभ्यासनासाठी मला माझा मुलगा शंभू मदत करणार आहे हाय माझे कुटुंब माय फॅमिली कुटुंबाचे दोन प्रकार आहेत पहिलं कुटुंब आहे मोठे कुटुंब मोठे कुटुंब यालाच इंग्रजी मध्ये काय म्हणतात फॅमिली बिग फॅमिली मग कौन बिग फॅमिली मध्ये कोण कोण असतात बघ बर आता नाही व्यवस्थित वाच आणि मग सांग आई आईला इंग्रजी मध्ये काय म्हणतात मदर मदर बाबा फादर फादर आजोबा ग्रँडपा फादर ग्रँड फादर मी मी म्हणजे ई मी मी म्हणजे आता समजा तू तू ही माहिती सांगायलास म्हणून या ठिकाणी मी म्हणजे तू आहेस हा अंकल अंकल काकू आंट आंट आजी ग्रँड मदर ग्रँड मदर बहीण सिस्टर सिस्टर बघ बरं मोठ्या कुटुंबामध्ये किती माणसं असतात बाळा आई आई असते बाबा असतात आपली आजी असते आजोबा असतात काका असतात काकू असतात आपल्या घरामध्ये किती जण आहेत सांग बरं आपल्या घरामध्ये कोण कौन कोण आहेत माझी आजी आणि पप्पा तू मम्मी आणि नंतर दिदी आणि मी आणखी काका काकू आहेत का तुला हो सांग ना मग तू काका काकूंना तुझ्या काय म्हणतोस सांग ना परळीच्या सांग hmm. तुझ्या अंकलला तू तु काय म्हणतो मोठ्या अंकल काय म्हणतो तात्या तात्या? हा मोठे हा आणि गावाकडच्यांना सांग hmm. काका आणि आंटी आहे की नाही म्हणजे आपली मोठी फॅमिली आहे का छोटी फॅमिली आहे छोटी। मोठी 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 फॅमिली आहे की नाही आपली आहे बिग फॅमिली आता दुसरं कुटुंब बघ बरं दुसरं कुटुंब कोणतं आहे दुसरं कुटुंब लहान फॅमिली लहान कुटुंब त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात इथं बघून सांग काय म्हणतात त्याला स्मॉल फॅमिली स्मॉल फॅमिली मग स्मॉल फॅमिली मध्ये कोण कोण असतं बघ बरं इकडे बघ बघून सांग स्मॉल फॅमिली मध्ये कोण कोण असतं फादर भाऊ आणि आई भाऊ आणि आई बघ आता या कुटुंबामध्ये फक्त मम्मी पप्पा आणि त्यांची दोन मुलं एवढीच आहेत कोणत्या फॅमिलीमध्ये मजा जास्त येत असेल बरं कोणत्या फॅमिली मध्ये जास्त करमत असेल हम्म त्या फॅमिलीमध्ये कारण मस्त आजी असते आजोबा असतात काका काकू असतात हो की नाही म्हणजे या ठिकाणी बघ दोन फॅमिली आहेत आता कोणत्या दोन फॅमिली आहेत सांग लहान कुटुंब आणि मोठ लहान कुटुंबानी मोठं कुटुंब <clears throat> अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांकडून घरातील नातेसंबंधाविषयी चर्चा करून लहान कुटुंब आणि मोठं कुटुंब याविषयी चर्चा करायची आहे